मागच्या गुरुवारी सांगितलं होतं, मागच्या गुरुवारी मीटिंग मध्ये मी सांगितलं होतं की मी पुढच्या गुरुवारी पुन्हा येईन, त्याप्रमाणे मी आज येऊन पुन्हा ही मीटिंग आज घेतली. जो विषय जो आहे ज्याच्याबद्दल उत्सुकता आहे, लॉकडाऊन करणार काय करणार, त्याचं उत्तर असं आहे की तूर्त लॉकडाऊन करणार नाही. दुसरं असं आहे, लॉकडाऊन करायचं असेल तर निदान 3-4 दिवसाचा 5-6 दिवसाचा अवधी दिला जाईल, निदान कमीत कमी 3 दिवसाचा तर दिलाच जाईल. त्याच्यामुळे लॉकडाऊन होणार लॉकडाऊन होणार ह्या भीतीनं कुणी गर्दी करण्याची आवश्यकता नाही, पुरेसा वेळ दिला जाईल जर करायचा असेल तर. सध्या तरी लॉकडाऊन न करता पेशंटची सोय, गृह विलगीकरण होम क्वारंटाईन मध्ये असलेले लोक शोधून काढणं, बेडची ऑक्सिजनची व्यवस्था वाढवणं, व्हेंटिलेटर्सची व्यवस्था जी आहे ती पूर्ण क्षमतेनं वापरायचं आहे. ह्या जिल्ह्यामध्ये 228 व्हेंटिलेटर्स आहेत जिल्ह्याला दिलेले, त्याच्यापैकी माहितीप्रमाणे फक्त 14 बेड्स जे आहेत ऑक्युपाईड व्हेंटिलेटर्सचे 228 पैकी जी माहिती माझ्या, त्याच्यामध्ये 7 इथे आपल्या इकडे आहेत आणि 7 जे आहेत ग्रामीणमध्ये वगैरे, अशी काही ती माहिती आहे. म्हणजे 228 व्हेंटिलेटर्स जे आहेत ते पूर्ण क्षमतेनं त्याचा वापर सुरू करावा असे निर्देश आदेश देण्यात आलेले आहेत. अगदी